तुम्ही बघत आहात हा तिसऱ्या दिवसाचा प्रवास आमचा सुरू आहे. आम्ही सुरू केलो होतं सकाळी कुमशेतवरून. कुमशेतवरून आलो हापाट्याचा काढा आणि तिथून आता चाललो आहे पाचणीला. तर बघत राहा. छान असं ऊन पडलेलं आहे. ट्रेक चालू आहे आमचा आणि मेमरी कार्ड फुल झालं होतं. कारण की कुमशेतपासून जेव्हा आपण निघतो मित्रांनो, तेव्हा हप्त्याचा जो कडा आहे तिथपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा इतके मुळा नदीचं सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. आणि अजून एक छोटीशी नदी जी मुळा नदीला जाऊन मिळते तिचं एक दृश्य आम्ही आता मागं शूट केलं ते दिसतं. तर खरोखर सुंदर आणि अप्रतिम असा हा ट्रेक सुरू आहे आमचा. आणि छान असं ऊन पडलेलं आहे आणि ह्या ट्रेकच्या किती आठवणी काढून किती नको असं होते. कारण की निसर्गाचं वेगळं वेगळं रूप आम्हाला इथं पाहायला मिळते सर्वत्र. आणि कुमशेतपासून हे कुत्र आमचं बरोबर आहे. आणि ॲक्च्युली कुमशेतमध्ये पण ते कुठून आलेलं आहे तर ते रतनवाडीमध्ये रतनवाडीपासून आलेलं आहे. आणि आता ते चाललं आहे आमच्याबरोबर पाचणीला. तर हा जो समोर आहे डोंगर काय नाव याचा? भैरवगड आहे. पण तो त्याचा आकार असा आहे का हनुमान झोपल्यासारखे वाटत आहे. म्हणजे ते जे ते शिराचा भाग दिसतोय असा डोकं मागे. हा तर मित्रांनो, बऱ्याच वेळ चालून आल्यानंतर आपण पोहोचतो ते हापाट्याचा कडा इथं. तुम्ही जे हे पूर्ण पठार बघत आहात मोठं, तोच हापाट्याचा कड्याचा परिसर. तर आपण आता तिथं जवळ जाऊन शूट करण्याचा प्रयत्न करू. फुलं पण खूप छान उगवलेली आणि आता खालपर्यंत शूट करण्याचा प्रयत्न करतो मी. परंतु सर्व धुकं पसरलेलं आहे इथं. पट्ट्याचा कडा आणि इथं आता क्लिअर होऊस तर आपण थांबू. आणि आम्ही इथपर्यंत आलो ते आमचे मित्र आसवले साहेब राजू भाऊ राजू आसवले. अरे हो राहिलं बरं का सर? राहिलं हो राहिलं. हे बघा आता आम्ही बसतो इथं मस्त शूट काढतो. वज्र दिसल वज्र. हापाट्याचा कडा बघून एकदम उत्कृष्ट. कोकण कड्याच्या अगोदर हापाट्याचा कडा बघण्यास मिळाला. याच्यानंतर कोकण कडा काय असेल? महाली सरांची प्रतिक्रिया जाणून घेऊ हापाट्याच्या कड्याविषयी. हो, आपल्या बरोबर आता कोकण कडा बघायचा आहे. हापाट्याच्या कड्यावर बघायला खूप समाधान वाटलं. खूप खूप समाधान वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरच तेज बघा तुम्ही. हापाट्याचा कडा बघून कसं वाटतंय तुम्हाला? एकदम एक्सायटेड आहे आम्ही. कुरुंगवाडी ते हापाट्याचा कडा आतापर्यंत आपण अनुभवला, कसा झाला ट्रेक? मस्त झाला ट्रेक. आणि आजचा अनुभव एवढा छान आहे ना की निसर्गाचं असं सौंदर्य बघून खूप खूप आनंद झाला. मेजर साहेब कसं वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटला. वन विभागामध्ये जॉब करत असताना कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य यापैकी हा जो परिसर आहे कुरुंगवाडी ते हरिश्चंद्रगड हा निसर्ग एकदम स्वर्गासारखा अनुभवला. आणि माझ्या मते सर्वांनी या अनुभवाचा लाभ घ्यावा. परंतु कचरा करू नये, प्लास्टिक विरहित सर्वांनी राहावे.
वातावरण एकदम छान. त्या सुळक्याचं काय नाव आहे? त्यामुळेच हापाटा म्हणतात. या पूर्ण यालाच हापाटा म्हणतात. त्याच्यामुळेच याचं नाव हापाटा. हापाटा आहे. तर इथून दिसणारं दृश्य मित्रांनो एकदम अलोभनीय आणि विलक्षण असं दृश्य दिसते. आणि ह्या सर्व डोंगर रांगा ह्या एकदम एकत्र इथं जमा जाऊन आपल्याला पूर्ण त्या बाजूचा निसर्ग दिसतो. तर उद्याचं नियोजन चालू आहे आता आमचं. इथून आम्ही जे खिरेश्वरला पोहोचून खिरेश्वर पासून नाशिकला कसं जायचं तो विषय चालू आहे. कारण की इथंच रिओजला जिओला रेंज मिळालेली त्याच्यामुळं. आणि सर्वजण आता रेंजमुळं आपल्या घरी फोन करून हा पट्ट्याच्या कड्यापासून पुढं चालतो आहे मित्रांनो आपण आता. आणि समोर जो दिसतोय तो भला मोठा डोंगर जबरदस्त. आतापर्यंत जवळपास 48 किलोमीटरचा प्रवास हा आमचा झालेला आहे. आणि जंगलातून जाणारी वाट तर मित्रांनो हा पट्ट्याचा कडापासून आपण जंगलातून पायवाट काढून जेव्हा येतो तेव्हा लागतो डांबरी रोड. आणि हे बघा 1650 मीटर म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्याला हा डांबरी मार्ग लागतो. आणि मग आपण जातो इथून पुढे पाचणे गावाकडे. राम राम. इथलेच का भाऊ तुम्ही? पाचणे किती अजून इथून? 2 ओके. तर 2 किलोमीटर पाचणे इथून आता सेलिब्रेशन होईल. हो 51 होईल. 49 झाले म्हणजे पाचणेला गेल्यावर 51 किलोमीटर पूर्ण होईल आपलं. त्याचा फोन लागतो का? नाही इथं नाही लागणार. नाही पण आता खाली आहे. आणि हे बघा मेजर वकील साहेब. तर मित्रांनो हे बघा हा भला मोठा जो दिसतोय समोर तोच हरिश्चंद्रगड. एकदम सह्याद्रीची पसरलेली अद्भुत अशी रांग आपल्याला दिसते ही संपूर्ण. आणि 51 किलोमीटर पूर्ण होणार आहे आमचं पाचणे गावाजवळ. आता हापट्याच्या कड्यापासून आपण चालतोय पुढं पाचणे गावापर्यंत. हापट्याचा कडा आणि पाचणे गावाचं अंतर जवळजवळ 3 किलोमीटरचं आहे. तर बघूया आपण किती वेळात पोहोचतोय. आज हरिश्चंद्रगडावरच आपला मुक्काम राहणार आहे. किती वेळात आपण पूर्ण करू ते बघूया. तुम्ही बघत आहात हा 3रा दिवसाचा प्रवास आमचा सुरू आहे. आम्ही सुरू केलो होतं सकाळी कुमशेतवरून आलो हापट्याचा कडा आणि तिथून आता चाललो आहे पाचणेला. तर बघत राहा. तर मित्रांनो हे बघा पोहोचलोय आपण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. इथून सुरू होतो तो हरिश्चंद्रगडाचा ट्रेक. आणि हे जे समोर दिसतंय गाव ते पाचणे. आणि हे जे पाणी पाहताय मित्रांनो हेच मुळा नदीचं पूर्ण पाणी. मुळा नदीचं उगमस्थान असलेलं हे हरिश्चंद्रगडाचा हा परिसर. आणि आज गाड्यांची जी गर्दी दिसते तुम्हाला एवढी मोठी. आज शनिवार असल्यामुळं बरेचसे ट्रेकर्स इथं जमा झालेले. तर आपण आता इथं थोडा वेळ काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग हरिश्चंद्रगडाकडे प्रस्थान करू. इथं 80 होत नाही तोपर्यंत नाशिककडे चालायचं. 80 झाले की मग गाडीत बसायचं. तर हे बघा हे पाचणे गावातील भास्कर भाऊचं घर आहे. इथं यांच्या इथं आता आम्ही जेवण केलं ना. आता इथून पुढचा प्रवास हा सुरू होईल. तर 12 जण आम्ही आलो होतो पाचणेच्या खाली. इथं भास्कर भाऊ आपले आणि
त्यांच्या घरातच आता जेवणं वगैरे करून आम्ही पुढे निघतो. यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, नक्की भेटा. म्हणजे बालेकिल्ल्यावर येते तिथून. हा बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्याला वर जायला नेमकी इथून रस्ता आहे, इकडनं नाही. इकडनं दिसतंय असा कोंडला तिथून सोपं आहे असं वर जायला, तिथून नाही जायचं. इकडनं सोडायचं अर्धा आणि इकडनं सोडायचं अर्धा. किती राहिला किती राहिला म्हणजे सुरुवात नाही झाली का किती राहिला त्यांना विचार फक्त चालून किती आले. चालून 53 किलोमीटर आले आता बाकी किती विचार आहे. डोळा सुजलेला दाखवतो की आता सर्वांनी पाय इथून एकदम मस्त दिसतंय. तेव्हा ते आपण आलेलो वाट कंबर कसून घ्या. वाचणीपासून वर त्या कपारीतून आपल्याला जावं लागतं. तिथं आपण आलो आहे आता. पाण्याची बाटली भरली आपण मध्यावर पोहोचलोय. इथून बरोबर 1500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर साधारण राहिलेले आणि एकूण पासनेपासूनचा हा ट्रेक आहे. हा 3200 मीटर म्हणजे 3.2 किलोमीटरचा असा हा ट्रेक आहे. निम्म्यापर्यंत पोहोचलोय आपण आणि तुम्ही बघत आहात हा आमचा आजचा प्रवास जो सकाळी आम्ही कुमशेतवरून सुरू केला होता. हप्त्याचा काडा, हप्त्याच्या काड्यावरून पाचनहीवरून चाललोय आता हरिश्चंद्रगडावर. आम्हाला तीनही दिवस म्हणजे गुरुवार शुक्रवार दुपारी फुल पाऊस लागायचा, परंतु आजचाच दिवस रविवारचा मात्र असा आहे का ज्यात आम्हाला काहीच पाऊस लागत नाही. वातावरण एकदम स्वच्छ आहे, सूर्य देवता एकदम प्रसन्न आहे आणि म्हणजे त्यांनी गुरुवार शुक्रवारी घेतलेली सुट्टी मात्र त्यांनी शनिवारी भरून काढलेली. तर बघत राहा चालूया आपण पुढं. तर छान अशा आंघोळीचा आस्वाद घेऊन आपण जातोय पुढं. तर मस्त मुळगंगेच्या प्रवाहामध्ये आंघोळ करून आम्ही निघालोय आणि महाले सरांनी पण मस्त डाय मारले आहे राव. खरंच एकदम मस्त आंघोळीचा आस्वाद घेतला. अजून आम्हाला नीट पोहता येत नाही पण त्यांनी रफारफ डाय मारला. नवीन ब्रिज केलेला आहे आता तर पाण्याचा प्रवाह वाढलेला असेल इथून आपण असं जाऊ शकतो वरतून. आता सध्या तरी पाण्याचा प्रवाह कमी येत. इथून आता हरिश्चंद्रगडावर आजचा मुक्काम होईल आमचा. तर बघूया आधी केदारेश्वर मंदिराचं दर्शन घेऊ तेव्हा मुक्कामात पडा. आणि हे बघा केदारेश्वरचं पहिलं दर्शन वर आल्यावर होतंय आपल्याला. इथून वाहणारी ही मुळा नदी आणि एकदम चारही बाजूंनी डोंगर रांगेत वसलेलं केदारेश्वरचं मंदिर. एकदम छान असं वातावरण दिसतंय. चहू बाजूंनी डोंगराळ प्रदेश, भव्य दिव्य असा हा हरिश्चंद्रगड. आणि ह्या हरिश्चंद्रगडावर गडाच्या सुरुवातीला जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा छोटंसं असं हे मंदिर
आपल्याला दिसतं सुंदर असं हे केदारेश्वर मंदिराचं दर्शन आपल्याला होते इथून. केदारेश्वर मंदिराजवळच दिसणारी ही पुष्करणी एकदम छान असं दिसून येते. तीन दिवसाचा आपला हा ट्रेक सुरू आहे. त्याच्यातल्या तिसऱ्या दिवसाचा प्रवास तुम्ही बघत आहात आणि त्याच्यात आज कुरुक्षेत्रवरून आम्ही पोहोचले होते हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर महादेवाचं मंदिर येथे. राजा झंझने प्रत्येक नद्यांच्या उगमस्थानी जी मंदिरं बांधली, आपल्या गोदावरीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर, तसंच मुळा नदीच्या उगमस्थानी जे मंदिर बांधलं तेच हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर. तर तुम्ही बघत आहात आमचा हा तीन दिवसाचा प्रवास के टू के म्हणजे कुरुवाडी ते खिरेश्वरपर्यंतचा. त्याच्यात आम्ही शेवटच्या टप्प्यात पोहोचलो ते हरिश्चंद्रगड आणि उद्या पोहोचू ते खिरेश्वर. तर केदारेश्वराचं दर्शन घेऊन आपण चाललो आहे ती पिंड बघायला, जी एका पिल्लर उभी आहे ज्याचे तीन पिल्लर हे तुटलेले. ती एकदम आश्चर्यकारक असं मंदिर आहे हरिश्चंद्रगडावरचं. ही पहा मध्ये ही भली मोठी पिंड महादेवाची, ही दिसत नसेल पण तुम्ही टॉर्च लावतो. आणि हे जे पिल्लर आहे मित्रांनो, तीन पिल्लर इथं, हा एक मागचा दोन, हा एकच पिल्लर आहे. बाकीचे तीन पिल्लर इथले तुटलेले, हेच इथलं महत्त्व आहे महादेवाचं मंदिर एकदम जबरदस्त आहे. चहा, नाश्ता, भत्ता, हा पंढरीचा माग टेंट आहे. त्या टेंटमधून आम्ही चाललोय कोकण कडा पाहण्यासाठी. जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा पूर्ण धुक्याची चादर इथून तिथून पसरलेली होती, परंतु आत्ता थोडंसं वातावरण मोकळं झालेलं आहे इथं. आणि इथं ॲक्च्युली रेंज कशालाच नाही, फक्त वडाफोन आयडियाला रेंज मिळते, जिओला पण नाही, एअरटेलला पण नाही. आणि मग आता इथून कोकणकडा पाहायला सुरुवात केली आहे. बनवलेले आहे त्याच्यामध्येच टेंट तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला मध्ये टेंट लावायचं तर मध्ये, किंवा तुम्ही असे साईडला पण लावू शकता. ते बघा असं. हे बघा. तर मित्रांनो, कोकणकडा पाहून आता चाललो आहे आम्ही टेंटकडं. तर इथून काही दृश्य आम्हाला फॉगचं वातावरण आहे, पाऊस चालू आहे. आणि आता जाऊ आणि टेंटमध्ये थोडं बसू आणि मग जेवण करू. आजचं जेवण रात्री. हो हो, टू के गिरी भ्रमंती, दुर्ग भ्रमंती ग्रुपची आपली कोकण कड्यावरची ही तिसऱ्या दिवसाचा मुक्काम. आणि आता सुरू आहे आमची अंताक्षरी. तुमची महाराजी तुम्ही बसा भाऊजी, वळखून तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अरजी.
तुम्ही बसा भाऊजी तुम बघून डावा डोळा 59.12 किलोमीटर तुम बघून डावा डोळा चाकला आजचा ट्रेक आमचा हा कोकण काढायचा इथं चाललेला आहे आणि इथं बसलेले आम्ही आज आमचा मुक्काम झालेला इथं आजचा बाहेर खूपच जोरात पाऊस चालू आणि खूपच मोठा आजचा आमचा हा ट्रेक राहिला आणि आजचा मुक्काम इथंच तर आजचं किलोमीटर मी तुम्हाला दाखवतो किती झालं आमचं एवढं टोटल किलोमीटर आमचं झालेलं आहे आणि अंताक्षरीचे गेम चालू आहे आमचे इथं आजचा ब्लॉग मी इथंच संपवतोय आजच्या तिसऱ्या दिवसाचा ट्रेकचा हा मी व्हिडिओ इथंच समाप्त करतोय व्हिडिओ मी इथं मुक्काम केलं मित्रांनो ते पंढरीनाथ बादल याचं छोटासा टेंट आहे इथं मी यांचा नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्हाला आणि जर हरिश्चंद्र गडावर कोकण गडावर जर तुम्ही आलात तर यांच्या इथं नक्की मुक्काम करा त्यांच्या इथं जेवण्याची राहण्याची ही चांगली सोय देखील होऊ शकते जशी आम्ही आज इथं करतोय तर आज 12 जणांची सोय होईल का नाही ही इथं शक्यता कमी वाटते पण तरी जर तुम्ही तुमचा ग्रुप असेल तर नक्की इथं या यांचा नंबर देखील मी देतो चालेल ना भाऊ ओके जय हिंद वंदे मातरम इसके सिवा और जाना कहां जी चाहे जब हमको आवाज दो हम थे यही हम थे वहां जीना यहां मरना यहां।